नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी उभारण्यात येत असलेल्या लढ्याला रायगडपासून मुंबईपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय शहरात गावांमध्ये विभागनिहाय बैठका होत आहेत त्यामुळे आंदोलनांची तीव्रता या बैठकीमधून पाहायला मिळते त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत यावेळी लढ्यातील रक्तरंजित झेंड्यांचं अनावरण करण्यात आलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचंच नाव मिळावं अशी भावना रायगड नवी मुंबई ठाणे पालघर कल्याण मुंबईमधील भूमिपुत्र व्यक्त करत आहेत तर विमानतळाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा घाट सरकार स्तरावर रचला जातोय मात्र दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी रायगडपासून मुंबईपर्यंत ग्रामस्थ आक्रमक झालेत त्यांच्या नावाला समर्थन देण्यासाठी चळवळ उभारली जाते त्यासाठी आता विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या संघटना एकत्र आल्यानं हा लढा आता व्यापक रूप धारण करतोय येत्या दहा जूनला रायगड ठाणे नवी मुंबई कल्याण पालघर अंबरनाथ डोंबिवली भिवंडी बदलापूर मुंबई या ठिकाणी मानवी साखळी तयार करून सरकारचं लक्ष वेधण्यात येणार आहे हे आंदोलन झाल्यानंतर चोवीस जूनला लोकनेते दिबा पाटील यांच्या स्मृतिदिनी हा लढा अधिक व्यापक करून सिडको भवनाला घेराव घालण्यात येणार आहे त्या अनुषंगानं नियोजनासंदर्भात आढावा बैठक गुरुवारी पनवेल येथील आगरी समाज मंडळाच्या सभागृहात पार पडली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाला कामोठे ग्रामस्थांच्या तीनशे चौसष्ट कुटुंबांनी प्रत्येकी एक हजार रुपये जमा करून तीन लाख चौसष्ट हजार रुपये समर्पण निधी दिला आहे कामोठे ग्रामस्थांनी केंद्रीय कृती समितीस हा धनादेश सुपूर्द केला या बैठकीस लोकनेते दिबा पाटील विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माजी खासदार जगन्नाथ पाटील भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी जे डी तांडेल कॉमेरेड भूषण पाटील दीपक म्हात्रे भाजपचे युवा नेते दशरथ भगत ॲडव्होकेट मदन गोवारी गुलाब वझे संतोष केणे भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील राजेश गायकर कामगार नेते सुरेश पाटील शेकापचे नेते मेघनाथ तांडेल यांच्यासह रायगड नवी मुंबई ठाणे कल्याण आणि मुंबईमधील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते